डॉक्टर साहेब आज मिळालेला तुम्ही काय सांगाल? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही निश्चितपणे स्वागत करतो आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की या निर्णयावर सविस्तरपणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2 वाजता बोलणारच आहे, परंतु सर्वसामान्य जनतेला हा दिलासा मिळाला आहे की सरकार हेच राहणार आहे, म्हणजे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री राहतील आणि देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री राहतील, सरकारला कोणताही धोका या निर्णयामुळे झालेला नाही, त्यामुळं लोकांना दिलासा मिळालेला आहे की आता जी प्रगती 8 महिन्यापासून सुरू होती त्याला खीळ कोणी घालू शकणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी रणांगण सोडलं त्याच्या पाठीमागं सुप्रीम कोर्टही राहू शकत नाही, रणछोडदास बन गए तो कोई बचा नाही सकता, म्हणजे या निर्णयाने हे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही जर युद्धाला समोर न जाता अगोदरच जर पाठीमागे जाल, राजीनामा द्याल, तर तुम्हाला जनताही वाचवू शकत नाही, कोर्टही वाचवू शकत नाही, आणि तुम्ही पराभव हा अगोदरपासून मान्य केलेला असतो आणि तो मान्य करावाच लागेल। डॉक्टर सुप्रमा ताशेरे कोर्टाने ओढलेले आहेत राज्यपालांची? निश्चितपणे कोर्टाने ताशेरे ओढलेले पाहिले, परंतु त्या परिस्थितीमध्ये त्या पदावर असताना त्या माणसानी राज्याच्या हितासाठी तो निर्णय घेतलेला आहे त्याचं विश्लेषण नंतर होऊ शकतं, आणि म्हणून त्यावेळेला राज्य अस्थिर होऊ नये म्हणून योग्य जर निर्णय घेतला असेल त्या परिस्थितीला पाहून, मला असं वाटतं की त्या पदावर असलेल्या माणसाला तो अधिकार असतो।